कॉलेजच्या दिवसात पाहिलेल्या स्वप्नांवर योग्य मेहनत घेतली तर पाहिलेले स्वप्न नक्कीच एक दिवस पूर्ण होतं. दिव्यातील बाजीराव गुंगरराव यांनी सुद्धा कॉलेजच्या दिवसात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठीचं स्वप्न पाहिलं होतं. मूळ नांदेडचे असणारे बाजीराव यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यांचे 7वीपर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बी एडचे शिक्षण करताना तर त्यांनी हॉटेलमध्ये टेबल बुकिंगचे काम सुद्धा केले होते. या सगळ्या परिस्थितीवर मात करत त्यांनी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून सरकारी नोकरी मिळवली आहे आणि आता ते पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून भरती झाले आहेत. नमस्कार मंडळी, सध्या आपण बाजीराव गुंगरराव यांच्याकडे आहोत आणि त्यांच्याचकडनं आपण त्यांची पूर्ण यशाची कथा आहे ती जाणून घेऊयात. नमस्कार सर, काय एकंदरीत यश आहे तुमचं, कुठे लागलाय तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये? सध्या तरी मला 2022 मध्ये मी एक टेट एक्झाम दिली होती आणि टेट एक्झाम ही शिक्षकांच्या भरतीच्या बाबतीत असते. त्याआधी 2 एक्झाम क्रॅक करावं लागतात, जसे की TET आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटची CET. ही एक्झाम जी आहे मी 2022 दिलेली होती आणि 2022 दिल्यानंतर मला या एक्झाममध्ये आउट ऑफ 200 मार्क्स मिळालेले आहे आणि त्याच मेरिटच्या बेसिसवर माझा पुणे झडपी पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून माझी या पहिल्या राऊंडमध्ये निवड झाली. आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या? मुळात बघितलं तर मी सन 2014 पासून MPSC करायचं ठरवलं होतं आणि तशा प्रकारे 2 वर्ष मेहनत सुद्धा केली होती. 2-3 वेळेस मी MPSC ची राज्यसेवा परीक्षा असते ती दिली होती. एक वेळेस मला थोड्या फरकापासून ती माझ्या अजून संधी निघून गेली होती. जसे की बघितलं तर तलाठी एक्झाम सुद्धा क्लिअर झाली, परंतु मी विचार केला की आपण शिक्षण या क्षेत्रात उतरलेलो आहोत तर तलाठी देऊन अर्थ नाही, मग आपल्याला शिक्षणच पाहिजे. शिक्षणाच्या विषयीच जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्यास गोडी आहे, म्हणून मी हे शिक्षकाची जे टेट एक्झाम आहे ती दिली. बाकीच्या छोट्या मोठ्या खूप एक्झाम क्लिअर झाल्या, परंतु मला गव्हर्नमेंटच्या त्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी माझी अपेक्षा होती आणि तशा प्रकारे मी प्रयत्न केला आणि कुठेतरी प्रयत्नाला यश मिळालं या एक्झामच्या माध्यमातून. कोणाची साथ लाभली या संपूर्ण प्रवासामध्ये? खरे सांगायचे तर या माझ्या यशामध्ये माझे कुटुंब, खरं जर त्याला क्रेडिट जात तर माझे आई वडील, भाऊ आणि त्याचबरोबर माझे शिक्षक सहकारी ते म्हणजे राहुल सर, यांचं माझ्या यशामागे एक आपण हात म्हणूया. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी घरी मॅनेज करणारी माझी वाईफ वनिता गुंगरराव यांचे सुद्धा फार हातभार लागलेले आहे. 8वी ते 10वी हे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झालं, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा काही असे शिक्षक लाभले. त्यानंतर माझं 12वीचे शिक्षण झालं आणि हो हे तुम्हाला सांगू इच्छितो की माझं पूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं. इयत्ता 12वीपर्यंत मी ठरवलं की मला चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण देऊन देशाचा एक सक्षम आणि सुजाण नागरिक मुलांना निर्माण करायचा आहे, त्यांच्यामध्ये असे काही गुण निर्माण करायचे आहेत जेणेकरून आपल्या देशाची जी भावी पिढी आहे सुजाण, सक्षम आणि सद्गुण अशी असणारी पिढी बनावं हे माझं उद्दिष्ट आहे. खरंच बाजीराव सर, तुम्ही प्रत्येकच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणासाठी एक प्रेरणास्थान आहात. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. साक्षी पाटील, लोकल 18, दिवा.